वाळूत ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाष तुपे त्यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवड होऊन सरपंचपदी शिवसेनेचे पपिन उर्फ जयकुमार माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सरपंच पदाची निवड घेण्यात आली. रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवडणूक घेण्यात आली. यासाठी अनिल सावे आणि मी पपिन माने आम्ही दोघांनी अर्ज सादर केले होते. मात्र ऐनवेळी अनिल सावेळे यांनी माघार घेतली, त्यामुळं माझाच अर्ज शिल्लक राहिल्याने आद्यशय अधिकारी सतीश भादाने यांनी माझी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आणि अप्रत्यक्षरित्या सरपंच म्हणून सर्व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. वाळूत ग्रामपंचायतची सदस्य संख्या 17 असून तत्कालीन सरपंच सुभाष तुपे यांचे सप्टेंबर महिन्यात अकाली निधन झाले होते, त्यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. वाळूत ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि भाजपाचा 1 तर अपक्ष 4 असे सदस्य आहेत. अनुसूचित जातींचे 4 सदस्य असून त्यांनी सरपंचपदासाठी प्रयत्न केले, मात्र शिवसेनेचे पपिन माने यांनी 11 जणांना एकत्र करून बहुमताचा जादू याकडे गाठला, त्यामुळे 2 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचपदाच्या शर्तीतून माघार घेतली. त्यामुळे सरपंचपदाचे दावेदार म्हणून पपिन माने आणि अनिल साळवे यांनी कसोशीने प्रयत्न केले. बुधवार 24 ऑक्टोबर रोजी तहसीलदार गंगापूरच्या आदेशानुसार वाळूत ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवड घेण्यात आली. यात अनिल पुंजाराम साळवे आणि पपिन उर्फ जयकुमार माने यांची नामनिर्देशन पत्र दाखल केले, मात्र ऐनवेळी अनुर साळवे यांनी माघार घेतली, त्यामुळे सरपंचपदासाठी माने यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. वाळूत ग्रामपंचायतचे सरपंचपद हे रिक्त असल्याने आज दिनांक 24/10/2018 रोजी सरपंचपदाकरता निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी 2 उमेदवारी नामनिर्देशन अर्ज 10 ग्रामपंचायतला आले. त्यात नंबर 1 अनिल पुंजाराम साळवे, नंबर 2 जयकुमार इजाकराव माने. 12:50 अनिल साळवे यांनी माघार घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. 2 सरपंच निवडीची सभा घेण्यात आली. एकच अर्ज नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने अध्याशी अधिकारी सतीश भदाने यांनी सरपंचपदाकरिता श्री जयकुमार इजाकराव माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली. निवडणूक प्रक्रिया पोलीस चोख बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. त्यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून मंत्रिमंडळ अधिकारी सतीश भदाने तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी सुभाष लवाळे, तलाठी अशोक कळसकर यांनी काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत नवनिर्वाचित सरपंचासह उपसरपंच मनोज जयसवाल, ग्रामपंचायत सदस्य खालिद काफटान, नंदकुमार राऊत, सचिन काकडे, आशा नंदू सोनवणे, आशा संजय शिंदे, विजया पोपडबनकर, योगिता अनिल सोनवणे, सोनाली रवींद्र मनगटे, मीना लक्ष्मण पाटे, सईदा नवी पठाण, अमिनाबी हफीज पटेल, अनिल साळवे, फैयाज कुरेशी, इस्माईल पठाण आदींनी सहभाग नोंदवला होता. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी चेअरमन युसुफ खान पठाण, नगरसेवक अनिल जयस्वाल, माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, तंटामुक्त गाव समितीचे काकासाहेब चापे, सुशील माने, उत्तम बनकर, मनोज पिंपळे, सर्जेराव भोंड, विश्वनाथ थोरात आदींनी प्रयत्न केले. नवनिर्वाचित सरपंच माने यांच्या निवडीसह वाळूज परिसरातील वडगाव, कुल्लाटी, बजाजनगर, वळदगाव, जोगेश्वरी, गोलवाडी, तिसगाव, घाणेगाव, विटावा या ग्रामपंचायत पाठोपाठ पुन्हा एकदा वाळूज ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच पपिन माने यांची विजय मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ही निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच कुठलाही गोंधळ उडून शांततेचा भंग होऊ नये यासाठी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.